नमस्कार मित्रांनो, मी नरेश सुंगुसरे आपलं आपला चॅनल दर्शी आर्मी पोलीस अकॅडमीमध्ये स्वागत करतो आहे. आजची तारीख 20 सप्टेंबर आहे. चालू आपल्या चालू घडामोडीकडे, मराठी जीकेकडे, तसेच पोलीस भरतीची स्पेशल बॅच सुरू झालेली आहे. मित्रांनो, ज्यांना पोलीस भरतीचं ॲडमिशन करायचं आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून कॉन्टॅक्ट करून घ्यावे. त्याचसोबत आजचा पहिला प्रश्न आहे, बॉक्साईट या धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते? तर बॉक्साईड या धातुकापासून ॲल्युमिनियम हे ह्या खनिजाचे निष्कर्षण केले जाते. तर बॉक्साईड ॲल्युमिनियमचा एक अयस्क आहे ज्याला निष्कर्षण म्हणतात. हा विश्वामध्ये ॲल्युमिनियमचा मुख्य स्रोत आहे. यामध्ये बॉक्साईडमध्ये गिप्साईट, गिप्साईटचा फॉर्म्युला आहे AlOH3, बोमाईट, डायस्पोर तथा दोन लोहेचे ऑक्साईड, एक आहे हेमाटाईट आणि दुसरा आहे एनाटेज. हे दोन लोहे मिश्रित असतात. जर बॉक्साईडचा जास्त भंडार बघितला तर बॉक्साईडचा सर्वात जास्त भंडार विश्वामध्ये आहे गिनी या देशामध्ये बॉक्साईडचा सर्वात जास्त भंडार आहे. आणि आपला भारत या क्रमांकामध्ये येतो 7व्या क्रमांकावर. त्याचबरोबर बॉक्साईडचा शोध कोणी लावला होता? तर 1821मध्ये फ्रान्सचे एक जिओलॉजिस्ट होते, खगोलशास्त्रीय. त्याचं नाव होतं पियरर बेरिथर यांनी बॉक्साईडचा शोध लावला होता. आणि कोणत्या खनिज निष्कर्ष आहे ॲल्युमिनियमचे? तर ॲल्युमिनियमचं सिम्बॉल आहे AL आणि याचा ॲटॉमिक नंबर आहे 13. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. वाढू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. कोणती ग्रंथी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे? तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी मित्रांनो आहे एकृत म्हणजे लिव्हर, जो शरीराच्या उजव्या साईडला वरच्या बाजूला असतो. आणि पाचन क्रियेमध्ये एकृत प्रोटीनचं पाचन करतो, हे सर्व काम एकृत करतो. तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे मित्रांनो? तर ती आहे एकृत. वाढूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते? तर या वनस्पतीचं नाव आहे अमरवेल, जी दुसऱ्यांवर अवलंबून असते, जी आपलं जेवण आपलं अन्न स्वतः तयार करत नाही, ती दुसऱ्या वनस्पतीवर वेढा घालून बसलेली असते आणि त्यांचं अन्न शोषण करते, म्हणून तिला परपोषी असं म्हटलं जाते. आणि परपोषी आहे अमरवेल. आपला पुढचा प्रश्न आहे, आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिणाम कोणते? तर आवाजाची तीव्रता मोजली जाते डेसिबल या यंत्राने. डेसिबल हे आवाज मोजण्याची एकक आहे. याच्याने आवाजाची तीव्रता मोजली जाते. प्रत्येक वेळेला आर्मी राव, पोलीस राव, रेल्वे भरतीला हा प्रश्न विचारला जातात. आर्मी आणि रेल्वेला हिंदीमध्ये विचारला जाते आणि पोलीस भरतीला मराठीमध्ये विचारला जाते, आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाप कोणते? तर ते आहे डेसिबल. पुढचा प्रश्न आहे, बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे? तर बाल्कन प्रदेश हा तुर्कस्तान या देशाच्या साम्राज्यास मोडणारा प्रदेश आहे. तुम्हाला एवढी गोष्ट लक्षात ठेवूया, बाल्कनचं नाव आला तर समजून जायचं तो तुर्कस्तानाशी संबंधित आहे. वाढूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. सॉरी, राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा या ठिकाणी आहे. तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि मित्रांनो, इथं प्रश्न चुकीचा आहे. राष्ट्रसंघाचे कार्यालय हे जिनेवाला नसून हे न्यूयॉर्कला आहे. न्यूयॉर्कला याचे हेडक्वार्टर आहे. याची सदस्य संख्या आहे 193. आणि संयुक्त राष्ट्रसंघाची सदस्य संख्या 193 आहे. आणि राष्ट्रसंघाचे, मी पुन्हा रिपीट करतो मित्रांनो, राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा इथे आहे. आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय न्यूयॉर्क इथे आहे. 193 सदस्य संख्या त्याची. आणि इथले महासचिव आहे अँटोनियो गुटेरेस. वाढे आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. भारताने कोणत्या साली अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केलेले आहे?
तर भारताने 1991 साली अर्थव्यवस्थेचे जागतिकरण केलेले आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे, तर भारतात अप्रत्यक्ष लोकशाही आहे. यामध्ये भारताची जनता भारताचे शासक म्हणजे सरकार निवडून देते, त्यामुळे ते अप्रत्यक्ष लोकशाही आहे. भारतामध्ये राजेशाही नाही. 101वी घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे, तर 101 ही घटना दुरुस्ती वस्तू व सेवा कर या क्षेत्राशी संबंधित आहे. तुम्हाला एवढी गोष्ट 101 घटना दुरुस्ती संबंधित ठेवली ठेवायची आहे. 101वी घटना दुरुस्ती कशी संबंधित आहे, वस्तू व सेवा करशी संबंधित आहे. आणि सर्वात शेवटचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते राज्य देशात सर्वात मोठे राज्य आहे, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान, आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे उत्तर प्रदेश. लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेश आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच हिशोबाने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. राजस्थानची राजधानी जयपूर आहे, ज्याला गुलाबी सिटी पिंक शहर असे म्हणतात, आणि उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ नवाबचे शहर आहे. एवढे गोष्टी तुम्हाला ह्या प्रश्नाशी संबंधित क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा चॅनल कसा वाटला त्याबद्दल आम्हाला आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनना प्रेस करा. ज्याला चॅनलमध्ये काही कमी असेल तर प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ह्याचबरोबर मिळूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, व्यस्त राहा, मस्त राहा मित्रांनो. शुभरात्री.